श्री स्वामी समर्थ सर्व स्वयंभक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. स्वयंभक्तांनो, श्रावणातील सर्व व्रत 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 दरम्यान करावीत. दर 3 वर्षात एकदा कोणता तरी महिना अधिक मास म्हणून येतो. दर 19 वर्षांनी पुन्हा तोच महिना अधिक मास येतो असा एक साधारण नियम आहे. यंदाच्या वर्षी श्रावण महिना अधिक आला आहे, त्यामुळे काही लोकांच्या मनात 8 श्रावण सोमवार असल्याची शंका उपस्थित होत आहे. यापूर्वी 2004 अधिक श्रावण महिना आला होता. यावर्षी श्रावण अधिक असल्याने श्रावण मासात केली जाणारी सर्व वार व्रते निज मासात म्हणजे 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीतच करावीत. अधिक मासात करू नये असे पंचांगमध्ये सांगितले जाते. स्वयंभक्तांनो, अधिक श्रावण महिना 18 जुलै ते 16 ऑगस्ट असून 16 ऑगस्टपर्यंत असून त्यानंतर 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत निज श्रावण मास असणार आहे. श्रावण महिन्यातील सर्व व्रते सोमवारचे उपवास, मंगळगौर पूजन आदी याच निज श्रावण शुद्ध महिन्यात करावे. त्यामुळे महाराष्ट्रात श्रावणाचे 8 सोमवार नाहीत, केवळ 4 श्रावण सोमवार असतील. अधिक महिन्यामुळे यंदा गणपतीचे आगमन उशिरा होणार आहे. तसेच अधिक महिन्यामुळे गणपतीचे आगमन हे जवळपास 19 ते 20 दिवस उशिराने होणार आहेत. अर्थात 19 सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. अधिक श्रावण महिन्यामध्ये गणपती विष्णूचे प्रीत्यर्थ दानधर्म जप पूजा अनुष्ठान याग इत्यादी गोष्टी करायच्या आहेत. लग्न मुंज वास्तुशांती इत्यादी गोष्टी या अधिक महिन्यात करता येणार नाही, पण व्यावहारिक गोष्टी आहे जसे की साखरपुडा बारसा या गोष्टी या अधिक महिन्यामध्येच देखील करता येतील. अशी माहिती पंचांगमध्ये सांगितली जाते. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजा करावी. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात. श्रावण महिन्यात सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्याची पूजा केली जाते. मात्र ही पूजा अधिक श्रावण महिना सुरू होण्याआधी की निज श्रावण महिना सुरू होण्याआधी करावी असा प्रश्न देखील काही जण विचारत आहेत. मात्र दिव्याची पूजा ही आषाढ महिन्यावर आधारित असल्याने आषाढ महिन्याच्या शेवटीच्या दिवशी 17 जुलै 2023 रोजीच करावी अशी माहिती पंचांगमध्ये सांगितली जाते. स्वयंभक्तांनो, अधिक व श्रावण मासात महिन्यातील हे सर्व पूजापाठ नीतिनियम आपल्याला करायचे आहे. स्वयंभक्तांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि अशा आणखीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.